नमस्कार द्राक्ष बागा मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यश अॅग्रो लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण फ्लावरिंगमध्ये ज्या गळी होतात, बऱ्यापैकी ज्या फ्लावरिंगमध्ये प्लॉट असतात ते अंडागळ असेल किंवा सेटिंगच्या वेळी जी गळ होती त्या गळीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. बघा तर मित्रांनो, आपण सध्या जो पिरियड चालू आहे ते बऱ्यापैकी फ्लावरिंगचा पिरियड चालू आहे. त्या फ्लावरिंगच्या पिरियडमध्ये आपल्याला अंडागळ म्हणजे सेटिंग फ्लावरिंग चालू व्हायच्या आधीची गळ आणि फ्लावरिंग पूर्णपणे संपत येतं आणि संपतानाच सेटिंगच्या वेळेची गळ ह्या विषयावर आपण चर्चा करून त्याच्यावर नेमक्या काय उपाययोजना करता येतील त्या आपण बघणार आहोत. बघा मित्रांनो, आपलं ह्या दरम्यानच्या काळात पाणी नियोजन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ह्या गळी ज्या आपल्या होतात त्या किमान 5 ते 6 प्रकारच्या गळी होतात. जर थ्रिप्सचा अटॅक जास्त असेल तरी आपल्याला प्लॉटमध्ये गळ होते. जर न्यूट्रिशन डिफिशियन्सी एखादी असेल, म्हणजे एखाद्या वेळी फेरसची डिफिशियन्सी तीव्र स्वरूपातली असेल किंवा नायट्रोजन एक्सेस किंवा कमी पडला असेल तर त्यावेळी सुद्धा आपल्याला गळ त्या प्लॉटमध्ये झालेली दिसून येते. जर अकाली गळ म्हणजे वातावरणातला नायट्रोजन जास्त असेल आणि पाऊस जर झाला असेल अशा वेळी तरी सुद्धा आपल्याला त्या गळीला सामोरं जावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट आपल्या हातात नाही आहे ती बोध जी पडते, बोध म्हणजे सकाळच्या वेळची आर्द्रता एवढी 100% जाते आणि त्या बंचमध्ये पाणी साठलं जातं. ते पाणी साठल्यामुळं त्याच्यावर एक डावणी येतो आणि त्याच्यामुळे ते गळ होते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गळी आहेत त्या गळीच्या संदर्भात आपण इंडिव्हिज्युअल बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा जी अंडागळ होते म्हणजे फ्लावरिंग चालू होतं आणि फ्लावरिंग चालू झालं की गळ व्हायला जी चालू होते त्याला आपण बऱ्यापैकी अंडागळ म्हणतो. तर ह्या परिस्थितीत गळ अत्यंत खूप कमी वेळा होते किंवा ह्या गळीसाठी विशेष करून असे वेगळे प्रयत्न करण्याची वेगळी आवश्यकता नाहीये. फार तर जर जीएचा एखादा 10 ते 15 पीपीएमचा जर एखादा स्प्रे आपण दिला, एखादं तुम्हाला जे आवडतं ते बायोस्टिम्युलेंट टाकून जर दिला तर ती गळ 100% लगेच 1-2 दिवसात 100% आटोक्यात येऊ शकते. बघायला मित्रांनो, जर दुसरी गळ जर आपण धरली तर डिफिशियन्सीची गळ, न्यूट्रिशन व्यवस्थापन जर आपलं व्यवस्थित नसेल तर मॅग्नेशियमची तीव्र कमतरता ह्या काळातही भासते आणि फेरस सल्फेट किंवा फेरची सुद्धा डिफिशियन्सी ह्या काळात तीव्र वाचते. त्याचबरोबर मण्याचा आकार एकसारखा येण्यासाठी आपण जे बोरॉन जर जास्त प्रमाणात दिलं तरी सुद्धा आपल्याला गळ होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळी जर आपला 30 ते 32 दिवसादरम्यान जर आपली अंधेर तपासणी जर झाली असेल तर त्यात आपल्याला जे न्यूट्रिशन कमी आहे ते जर तिथे त्यावेळी दिलं गेलं असेल स्प्रेतून आणि जमिनीतून तर ते न्यूट्रिशन व्यवस्थित मिळाल्यामुळे ही गळ सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी थांबवता येऊ शकते. त्यानंतर थ्रिप्सचं प्रमाण जर प्लॉटमध्ये जास्त असेल तर ते थ्रिप्स काय करतात, ते मण्याचे देठ खातात. त्या मण्याचे देठ खाल्लं की त्या मण्याच्या देठाला पाहिजे ते न्यूट्रिशन गळत नाही आणि त्यामुळे सुद्धा गळ होण्याचा धोका जास्त संभवतो. आणि सगळ्यात महत्वाची गळ जी आहे ती यंदा आपल्या 2020-21 जो आपण हंगाम आता चालू आहे त्या हंगामात वातावरण जरी चांगलं असलं तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी गळीचा हा प्रॉब्लेम आपल्याला जास्त दिसला, तो म्हणजे दव पडल्यामुळे होणारी गळ. बघायला मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण पोंगा स्टेजमध्ये डस्टिंग घेतो त्याच पद्धतीनं जर फ्लावरिंगमध्ये जर दव पडत असेल तर आपण ॲलेट आणि कर्जेट म्हणजे सामॉक्सॅनिल आणि ॲलेट जर डस्टिंग घेतलं, एकदा कर्जेट घ्या एकदा ॲलेट घ्या, अशा पद्धतीनं जर आपण डस्टिंग घेतलं तर आपल्याला अत्यंत सुंदर रिझल्ट त्या दवामुळे जी गळ होते त्यामुळे मिळते आणि जे गळ कुजण्याचं जे प्रमाण चालू आहे ते सुद्धा बऱ्यापैकी थांबून जाते. तर बघायला मित्रांनो, ज्यावेळी 35 ते 50% ज्यावेळी फ्लावरिंग असतं त्यावेळी एकदा सायमॉक्सिलिनचं डस्टिंग घ्या आणि ज्यावेळी 80-90% ज्यावेळी प्लॉट येतो विदिन 2-3 डेज 2-3 दिवसात ज्यावेळी प्लॉट येतो त्यावेळी जर ॲलेट आणि अँटेरापॉलचं जर सकाळच्या बोधीत जर आपण डस्टिंग घेतलं तर आपल्याला ती गळ किंवा कूज अत्यंत चांगल्या पद्धतीने थांबवता येते. बघायला मित्रांनो, त्यातूनही जर आपल्या प्लॉटमध्ये गळच होती असं वाटलं
जर त्रास होतोय किंवा कामापेक्षा जास्त आपल्याला गळ व्हायला लागले असं वाटलं, तर सरळ सरळ लगेच त्याच दिवशी जर थोडासा पाण्याचा मात्रा जरा वाढवून, खूप नाही जास्त असं 12 ते 15 लिटर पाणी पर डे त्या प्लॉटला जर दिलं आणि एकरी 10 ग्रॅम जीए आणि डायमोर कंबाईन एकरी 40 ml जर आपण दिलं तर आपल्याला ती गळ विदिन 12 तासाच्या आत ती आपल्याला गळ चांगल्या पद्धतीने थांबवता येते. ह्या 3-4 गोष्टींचा जर आपण वापर व्यवस्थित केला तर आपल्याला 100% गळेवर नियंत्रणा मिळवता येऊ शकतं. जर या गळेच्या बाबतीत जर आपल्याला काही कमेंट्स असतील तर आपण त्या कमेंट्स बॉक्स मध्ये निश्चित नोंदवाव्यात. त्याच्यावर मी व्यक्तिशः मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. माझा नंबर खाली येतोय, तर त्या नंबरवर जरी आपण फोन केला तरी योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा, शेअर करा. आणि जर कोणी ह्या छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी जर आपल्याला मार्गदर्शन जर हवे असेल तर किंवा तर आपण हा चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती. धन्यवाद.